रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदाचा मंगळवारी पदभार स्वीकारला. पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांची औरंगाबाद महापालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्यानंतर या निर्णयाचा शहरातील विविध संघटनांनी निषेध व्यक्त केला. त्यांच्या बदलीनंतर अतिरिक्त आयुक्तपद हे रिक्त होते. या पदावर कोणाची वळणी लागणार याकडे महापालिकेतील अधिकारी वर्गाचे लक्ष लागून होते. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर प्रेरणा देशभ्रतार काम करीत होत्या. त्या 2010 IAS बॅच अधिकारी असून त्यांना पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आल्याचे राज्य शासनामार्फत कळविण्यात आले. या पदाचा कार्यभार कधी स्वीकारणार याकडे सर्वांचे लक्ष होते. अखेर प्रेरणा देशभ्रतार यांनी अतिरिक्त आयुक्त पदाचा पदभार मंगळवारी स्वीकारला. तसेच यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांनी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत आपल्या भावना व्यक्त केल्या. महिलांना आणि जे पण लोक समतेच्या साठी काम करतात त्या सगळ्या लोकांना महिला दिनाच्या शुभेच्छा. आणि जास्तीत जास्त महिलांचं सक्षमीकरण म्हणजे त्या स्वतः निर्णय घेऊ शकणं आणि निर्णय राबवता येऊ शकणं आहे. तर आजच्या दिवसापासून स्वतःचे निर्णय स्वतः घेणं घ्यायला सुरू करून त्यांच्यावरती अंमल करणे मला वाटतं खूप चांगलं सुरुवात आहे. आणि त्याच्यासाठी फक्त महिलाच नाही तर जे संवेदनशील पुरुष आहेत सगळे किंवा पूर्ण सिस्टम आहे त्या सगळ्यांनी मिळून सोबत काम केलं तर आपण अशी एक समता प्रस्थापित करू शकू समाजामध्ये की महिला दिन काही सेलिब्रेट करण्याची गरज राहणार नाही. पण तोपर्यंत मला वाटतं आपण हे काम सोबत सुरू करूया. सगळ्यांना महिला दिनाची खूप शुभेच्छा.